माहित असल्या असल्या देतो त्यावेळेस आमचा भरलेला आनंद होतो. मला शिवाय देतो आमच्या बहिणीला आनंद. अरे सभा आम्ही घेतल्या, नेते आमचेही आले, पण धनंजय मुंडे व्यासपीठावर असताना कधीच खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही आमच्या बहिणीच्या घरेला माझ्या आई वडिलांचे संस्कार आणि स्वर्गीय अन्ना गेल्यानंतर घरातला मोठा तुम्ही म्हणून म्हणलं तर मी आहे आणि मोठा असल्यामुळं माझ्या लहानाने कितीही खाली पडलं मोठा म्हणून मला मर्यादा सोडता येणार नाही आणि मी कधीच मर्यादा सोडणार. माझी लाई माझ्या या बाकीतल्या माणसाला मोठं करण्यासाठी कुणाचा पराभव करण्यासाठी नाही. दहा वर्ष आमच्या ताईसाहेब या भागाचा आमदार, 5 वर्ष त्यातले त्या महाराष्ट्राच्या मंत्री आहेत. काय मिळालं आपल्याला सांगा. अरे पंकजा मी असतो या भागाचा साधा आमदार दिला सोडा. आज परी जेवढी आहे त्याचा अर्ज शिवसेना करून दाखवत असतो. अरे ही ताकद आपल्या मातीत, पण मातीतली ताकद ओळखायला मातीशी इमान राखणारा माणूस लागतो. आणि आमच्या बहिणीला मातीशी इमानच आहे. कधी माती कळालीच नाही, मातीतल्या माणसावर कधी प्रेम झालंच नाही. तर मातीतला माणूस मोठा व्हावा ही इच्छा आमच्या बहिणीची कशी असू शकते. अरे त्याला मातीवर मातीतल्या माणसावर प्रेम असला म्हणून मी या निवडणुकीच्या सुरुवातीपासून म्हणतो मी निवडणूक कुणाच्या विरोधात उभा, विरोधाला विरोध करायचा नाही उभा. मी या निवडणुकीत उभा कारण मी या माझ्या मातीतल्या माणसाच्या साठी एक स्वप्न आहे. मला विश्वास आहे ते स्वप्न मी पूर्ण करू शकतो. 5 वर्षात या मतदारसंघातल्या शेतमजुरापासून कामगारापासून, मग तो कामगार कुठलाही असो, शेतकऱ्यापासून बेरोजगारापासून आमच्या मायमावळ्या महिलांपासून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत प्रत्येकाचं उत्पन्न जर दुप्पट नाही झालं तर 2024 यांनी कधी तुम्हाला सोडलं नाही. शिवसेना परिसरामध्ये एवढी मोठी ताकद आहे, 2200 एकर झाली ना सरकारची आहे. स्वर्गीय मुंडे सर कुणीतरी लक्षात ठेवलं काय झालं तुमचे सुरू प्रत्येक निवडणुकीत आमच्या काही झालं मी माझ्या बाबाचं स्वप्न पूर्ण करायला उभी आहे. सुरेश धसांना घेणं हे स्वतः सांगायचं पी मुंडेला पुढे येणं साहेबांचं स्वप्न होत. अरे स्वप्न होत साहेबांचं तर पंचतारांकित MIDC करायचं स्वप्न होत. आई साहेब तुम्ही 5 वर्ष राज्याच्या मंत्री आहात, तुम्हाला या 5 वर्षामध्ये तुम्ही MIDC नाही करताय. दुष्काळ छावण्याबाबतीतल्या सरकारची या हाताला घ्यायची, या हाताने घ्यायची. त्याच 2200 एकर मध्ये रेल्वेचं स्टेशन,
11 किलोमीटर वर पोहोचलं तर अरुण जवान झाले. एक गुंडा गुंडा शेतकऱ्याची जमीन अधिग्रहण करायची गरज आहे. कुणाला एक रुपया महाबाजा द्यायची गरज आणि अशी एमआयडीसी मी तुम्हाला सांगतो एवढ्या मोठे मोठे उद्योग येतील कारण त्या उद्योगपतींना सिरसा एवढी स्वस्तात आणि बाजूलाच रेल्वे स्टेशन असणारी एमआयडीसीतली जागा दुसरीकडे महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही. मी एमआयडीसी पण करू शकतो आणि तिथं उद्योग पण आणू शकतो. शेतकऱ्याच्या जीवनावर आर्थिक क्रांती सुद्धा आणू शकतो आणि शेतकरी शेतमजुराच्या उत्पन्नामध्ये 5 वर्षात दुपटीने वाढ पण आणू शकतो. आज अनेक अनेक गवंडी काम करणारे आपले मित्र आहे. किती त्रास होतो आपल्याला त्याचा कधी कुणी विचारलं की अरे मला जर विचारलं ना सिरसाळ्यात इंट भट्टा किती सांगा लाकडा सांगू शकतो उत्तर सिरसाळ्याचा नाही आमच्या तालुक्यात इंट भट्टा किती हे सांगू शकतो मजल्या माझं काम माझं काम आहे नाही ना आणि मला माहिती आहे की आपल्या भागातल्या ईट भट्ट्यातून निघणारी वीट आज इंदोरला जातीय बेंगलोरला जातीय पुण्याला जाती मुंबईला जाती हैदराबादला सुद्धा जाती इंदोरला गेलो दोन चार बिल्डर माझे मित्र तिथं त्यांच्या साईटवर गेल्यावर म्हणले हे बघितली का मी खात घेतली म्हणजे काय म्हणले ही तुमच्या गावातनं आलेली सिरसाळ्याची मीठ आहे बघितलं 2 इंच छाती फोडली. अरे गरीब माणसाने गाव गाव कष्ट करून ती भीट बनवली असेल पण माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे कारण या माझ्या मातीतली ती भीट तिथपर्यंत मग या विटाचा धंदा या परळी तालुक्यातला 2800 जणांचा जर एका ठिकाणी आणला आणि वीट भट्टीचा धंदा म्हणजे कधी सर तर कधी उतार सगळं असं असतं बरोबर आहे चांगले दिवस असतील कायम या धंद्याला चांगले दिवस आले याच्यासाठी सुद्धा मी विचार केला आणि या सर्व वीट भट्ट्यांना एकत्र करून एक क्लस्टर एक भाव जो मटेरियल लागतंय ते सुद्धा एका भावात आणि टॅक्सेसच्या बाबतीत सुद्धा किती अडचणी आल्या तुम्हाला किती वेळेस केली 5 वेळेस हे मी करू शकतो का कारण मला माहिती आहे तेवढी रॉयल्टी जर आमच्या समाज सरकारने लावली आमच्या वीट भट्ट्याला बोजे टाकली त्याच्यावरती कामगार असून परवडलं मला कळत सात बारावर बोजे टाकले होते सात बारावर बोजे टाकले 15-15 लाख बोजा सात बारावर टोटल भट्ट्या जेवढ्या शिरसाळ्याच्या त्याच्यावरती 1 करोड 21 लाख रुपयाचा बोजा सात बारावर टाकला होता सगळ्याच्या काढला. अरे त्याला हिंमत लागते आणि हिंमतच नाही त्यावेळेस हे बघितलं नाही की त्यातला बिग भट्टीवाला माझ्या पक्षाचा कुठला मला मतदान कोणी दिलं कुणी नाही दिलं कधी मी माझ्या जीवनात कधी मताचं राजकारण केलं मी समाजकारण राजकारण केलं असेल तर फक्त एवढ्यासाठी की तुमच्या मनात माझं स्थान निर्माण व्हावं तुमच्या मनात माझ्याबद्दल ती विश्वास निर्माण व्हावा आणि तो विश्वास निर्माण व्हावा माझी नव्हे ही निवडणूक तुमची आहे कारण मी लढतोय तुमच्यासाठी कारण
मला तुम्हाला मोठं होताना पाहिजे. मी मोठं झालो नाही झालो मला काय सांग. मोदी मोदींची सभा लागल्यावर साहेबांना कळालं म्हणजे धनंजय परळीत मोदी आला म्हणजे म्हणजे अकराला मी आला परळी साहेब तुम्ही एवढे मोठे आहात आपला विजय राखण्यासाठी आणि तेही धनंजय मुंडेच्या घरासमोर सभा घ्यायला त्यांना वाटतं मोदी आल्यानंतर वातावरण बदलल. मराठवाड्याची सभा आहे मराठवाड्याची अख्ख्या मराठवाड्याची सभा होती घेतली परिणाम भगवंताला प्रार्थना करतो भगवंता बरोबर झालं
याचवाकी तुम्हाला पुन्हा जन्माला घाल. Yeah.
शूटिंग मन करा वो किती वेळ झालं एक घंटा झालं जाऊ का साहेब साहेब स्वागत पीजे साहेब.